ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा दोन दिवसापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका विधिसंघर्ष बालकाने तीस वर्षीय तरुणाच्या पोटात चाकू खुपसून पळ काढल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं असून पोलीस अधिक तपास करत आहे जखमी नितेश हा उल्हासनगर कॅम्प नंबर तीन मधील डिम्पल पॅलेसमध्ये कुटुंबासह राहतो दोन दिवसापूर्वी सतरा वर्षीय विधी संघर्ष बालक याला नितेशने दुचाकीवरून जात असताना रागाने पाहिले होते याच वादातून दोघांचे भांडण झाले होते यानंतर तीन ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास नितेश हा उल्हासनगर रेल्वे स्टेशन रोडवरील महाविद्यालयाच्या लगतच असलेल्या सँडविचच्या दुकानासमोर मित्रांसोबत उभा होता त्याच सुमाराला हा विधी संघर्ष बालकाने त्याच्या साथीदारांसह त्या ठिकाणी आला असता पुन्हा दोघांमध्ये वाद झाले हा वाद सुरू असतानाच विधी संघर्ष बालकाने त्याच्या कमरेला खोसलेला चाकू काढून नितेशच्या डाव्या बाजूच्या पोटातील बरगड्यात खुपसून घटनास्थळावरून पळून गेलाय दरम्यान नितेशच्या पोटात चाकू खोलवर खुपसल्याने त्याला गंभीर जखमी अवस्थेत मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र पोटात चाकू खुपसून अडकल्याने त्याच्यावर तातडीने ऑपरेशन केल्यास त्याचा जीव वाचवू शकतो त्यामुळे त्याला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले यानंतर येथील डॉक्टरांनी वीस तासानंतर ऑपरेशन करून त्याच्या पोटातील बरगड्यात अडकलेला चाकू बाहेर काढण्यात यश आले आहे घटनेचे गांभीर्य पाहून जखमी नितेशच्या तक्रारीवरून सतरा वर्षीय विधी संघर्ष बालकावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे सात पाचशे चार सह कलम सदतीस एकशे एक पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आता या प्रकरणी आज पहाटेच्या सुमारास त्या विधी संघर्ष बालकाला उल्हासनगर मधूनच ताब्यात घेतले फिर्यादी नितेश वालेकर आणि याच्यातील अल्पवयीन मुलगा जो आहे आरोपी यांचे काल सी एच एम कॉलेजच्या बाजूला अल्फा सँडविच नावाचं दुकान आहे तिथे आपसात भांडणं झाले ह्या भांडणाचं कारण असं होतं की त्यांचे दोन तीन दिवसापूर्वी एकमेकासमोर गाड्यासमोर आल्या होत्या आणि त्याच्यात असं वाटलं फिर्यादीला की हा माझ्या अंगावर गाडी घालतो आहे आणि त्याच्यावरून त्यांचे बाचाबाशी झाली होती आणि त्याचा राग मनात धरून काल रात्री या अल्पवयीन मुलाने त्याच्या अल्फा सँडविच येते तो बसलेला असताना त्यांनी वाद झाले आणि त्याच्यात त्यांनी त्याच्या पोटात चाकू कपासला होता त्याच्यावरून पोलीस स्टेशन येथे तीनशे सात भादवी आणि एक, एक गुन्हा दाखल केलेला आहे त्या विधी संघर्ष घेण्यात बा, आलेला आहे आज आम्ही त्याला न्यायमंडळासमोर हजर करणार आहोत आज त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा